मराठवाडा मित्रमंडळ आणि मानकन्हैया ट्रस्टतर्फे आयोजित राज्यस्तरीय बाल एकांकिका महोत्सव कांक्रिया करंडक 2018 याचं प्रथम बक्षीस पुण्याच्या आकांक्षा बालरंगभूमीच्या सावित्री या एकांकिकेनं पटकावलं, तर सांघिक द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक पुण्याच्याच आयन्स वर्ल्ड स्कूलच्या बळीनं, तर तृतीय क्रमांकाचं पारितोषिक ठाण्याच्या प्रारंभकला अकादमीच्या बॉबी या एकांकिकेनं मिळवलं. स्पर्धेचं पारितोषिक वितरण माऊली सभागृहामध्ये झालं. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लिटल चॅम्प संगीत सम्राट विजेत्या अंजली आणि नंदिनी गायकवाड, संगीतगुरु अंगद गायकवाड, जिप्सी प्रतिष्ठानचे अध्यक्ष शशिकांत नजान, परीक्षक माधुरी आशिरगडे, प्रदीप भोकरे, मधुकर सोळसे, डॉक्टर मुकुंद देवळालीकर, डॉक्टर प्रकाश कांक्रिया, डॉक्टर सुधा कांक्रिया यांची उपस्थिती होती. हा बालरंगभूमीचा एक सोहळा हा आनंदाने आज इथे साजरा झाला हे सांगताना मला खूप आनंद होत आहे. या पारितोषिक वितरण, या स्पर्धेचं पारितोषिक वितरण समारंभ सारे गम फेम अंजली आणि नंदिनी गायकवाड यांच्या हस्ते छान झाला आणि त्यांनी पण खूप चांगलं असं मनोगत व्यक्त केलं आणि त्याही लिटिल चॅम्प आणि त्याही म्हणजे स्वरांची साधना करणाऱ्या, आराधना करणाऱ्या, स्वरांवर स्वार होऊन सगळ्या महाराष्ट्रालाच नाही तर सगळ्या भारताला गवसणी घालणाऱ्या या दोघीजणी, आणि या दोघींमुळे खूपच आणखीन आनंदाची लयलूट झाली आणि आनंद हा 100 पटीने वाढला. असा हा सोहळा कांक्रिया करंडक 2018 इथे खूप सुंदर रीतीने साजरा झाला आणि संपन्न झाला. ज्या ज्यांना बक्षीसं मिळालेली आहेत त्या सगळ्यांचं मी कौतुक करते, अभिनंदन करते, आणि ज्यांना मिळाली नाहीत त्यांना पुढच्या वर्षीसुद्धा वाव आहे आणि त्यांना पुढच्या वर्षीसुद्धा बक्षीसं मिळू शकतील. आणि यश मिळण्यासाठी प्रयत्न करावा लागतो, अभ्यास करावा लागतो, त्याचं परीक्षण निरीक्षण करायला लागतं, आत्मपरीक्षणही करायला लागतं. आणि ही रंगभूमी, बालरंगभूमी, जेव्हा आपण सलग 2 दिवस एवढ्या एकांकिका आपण पाहतो तेव्हा तो एक आपला स्वाध्याय आणि अभ्यासच होत असतो, तर अशा प्रकारचा अभ्यास करण्याची विनंती मी सर्व बालकलाकारांना आणि पालकांना करते. आणि या हे सगळं यशस्वी होण्यासाठी मराठवाडा मित्रमंडळाचे सर्व पदाधिकारी, सर्व कार्यकर्ते, मानकन्हैया ट्रस्टचे, साई सूर्य नेत्र सेवाचे, साईबनचे सर्व कार्यकर्ते खूपच झटले यांचंही मी मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करते आणि त्यांचे पण आभार मानते. तर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अहमदनगर प्रेस क्लबचे अध्यक्ष शिवाजी शिर्के होते. सलग 21 वर्षे या स्पर्धा घेणाऱ्या कांक्रिया दाम्पत्याचं सर्व वक्त्यांनी कौतुक केलं. याच कांक्रिया करंडकाच्या व्यासपीठावर 3 वर्षांपूर्वी आम्ही दोघींनी स्वागतगीत गायलं होतं आणि आज त्याच व्यासपीठावर आम्ही प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित झालो, असं यावेळी अंजली आणि नंदिनी गायकवाड या भगिनींनी म्हटलं. मी अंजली गायकवाड, मी आज कांक्रिया करंडक बाल एकांकिका महोत्सवात आले आहे आणि मला खूप छान वाटतं इथे येऊन. हा 21वा महोत्सव आहे आणि हा जो त्यांनी उपक्रम राबवला आहे आणि तो खूप छान आहे आणि आम्हाला इथे बोलवलं आहे सुधा कांक्रिया मॅडमनी आणि सरांनी, तर त्यांचे खूप धन्यवाद आणि आभारही मानते आणि विजेत्यांचे अभिनंदन आणि ज्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला त्यांचेही अभिनंदन. नमस्कार, मी नंदिनी गायकवाड आणि महत्त्वाची गोष्ट अशी की 3 वर्षाखाली आम्ही दोघी जणी कांक्रिया करंडकच्या उद्घाटनाच्या वेळी स्वागतगीत म्हणायला इथे आलो होतो आणि 3 वर्षानंतरच आज आम्ही या बक्षीस वितरण सोहळ्याला बक्षीस देण्यासाठी मुलांना इथे आलो. सो खूप मोठा काळामध्ये 3 वर्षांचा गेला आणि 3 वर्षांमध्ये असं नाही म्हणणार मी की आम्ही काही खूप काही केलं, पण खूप छान वाटते की त्याच स्टेजवर आम्हाला दुसऱ्यांना, लहान कलाकारांना बक्षीस द्यायला मिळालं. सो व्हेरी प्राऊड ऑफ. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन दत्ता इंगळे यांनी केलं, तर उमाकांत जांभळे यांनी सर्वांचे आभार मानले. डॉक्टर सुधा कांक्रिया यांनी अंजली आणि नंदिनी यांच्याशी सहज संवाद साधत त्यांचं मनोगत उघड केलं. ओघवते प्रश्न आणि त्याला मिळालेली समर्पक उत्तरं यामुळे ही प्रकट मुलाखत खूपच रंगली. Ah!
दीपक कासवासह शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहमदनगर.